आणि आता पाहूयात महाफास्ट 50 बातम्या। आज जागा वाटपासंदर्भात महायुतीची बैठक होणार असल्याची माहिती। बैठकीत महायुतीच्या जागांवर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। महायुतीच्या तिन्ही नेत्यांची आज बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती। काँग्रेसच्या छाननी समितीची दिल्लीत बैठक। सकाळी 10 वाजता काँग्रेस छाननी समितीची बैठक तर दुपारी 4 वाजता काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक। महाराष्ट्रातील सर्व काँग्रेस नेते बैठकीला उपस्थित राहणार। महाविकास आघाडीची काल 11:30 जागावाटपावर बैठक। दुपारी 3 वाजता सुरू झालेली बैठक रात्री 1:30 संपली। काँग्रेस नेते आज दिल्लीत हायकमांडची भेट घेणार। रोहित पवार आणि हर्षवर्धन पाटील पवारांच्या भेटीला, दोघेही सिल्वर ओकवर दाखल। माढ्याचे आमदार बबन शिंदे पवारांच्या भेटीला, बबन शिंदे पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर। चंद्रकांत नखाते फडणवीसांच्या भेटीसाठी रात्री सागर बंगल्यावर। फडणवीसांची भेट न मिळाल्यामुळे नखाते परतले। चंद्रकांत नखाते चिंचवडमधून निवडणूक लढण्यास इच्छुक। शिवडी विधानसभेत अजय चौधरी आणि सुधीर साळवींच्या समर्थकांमध्ये पोस्टर वॉर। जो मातोश्रीचा आदेश असेल तोच शिवडीचा उमेदवार। दोन्हीकडच्या समर्थकांकडून पोस्टर व्हायरल तर निष्ठेची मशाल धगधगणार। चौधरी समर्थकांच्या पोस्टरवर उल्लेख। संघर्षात साथ जनतेची, मला भीती नाही विरोधकांची। सुधीर साळवींच्या समर्थकांकडून पोस्टर व्हायरल तर सुधीर साळवी शिवडीतून ठाकरे गटाकडून इच्छुक। उदयनराजेंकडून मनोज घोरपडेंची भेट। उदयनराजेंनी शुभेच्छा दिल्यामुळे मनोज घोरपडे भाजपचे कराड उत्तरचे उमेदवार असल्याच्या चर्चांना जोर। हितेंद्र ठाकूर यांची आज वसई, नालासोपारा आणि बोईसर मधील कार्यकर्त्यांसोबत बैठक। आमदार हितेंद्र ठाकूर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार। कोल्हापूरचे माजी आमदार केपी पाटील राऊतांच्या भेटीला, केपी पाटील राऊतांच्या भेटीसाठी मैत्री निवासस्थानी। जरांगेंच्या उपस्थितीत आज अंतरवाली सराटीत बैठक। निवडणूक लढायची की पाडापाडी करायची, आज निर्णय घेणार। आज निर्णायक आणि शेवटची बैठक। माझ्यासोबत चर्चेला या किंवा निवडणुकीच्या रिंगणात उतरा, प्रसाद लाड यांचं मनोज जरांगेंना आव्हान। जरांगे पाटलांनी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते मौलाना सज्जाद नोमानी यांची भेट घेतली। छत्रपती संभाजीनगरमध्ये दोघांची भेट। समीर भुजबळ महायुतीत वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत। समीर भुजबळ नांदगाव विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक। महायुतीत तिकीट न मिळाल्यास वेगळा निर्णयाची तयारी। मंत्री दिलीप वळसे पाटील यांची तातडीची पत्रकार परिषद। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुपारी 3 वाजता मंजरमधील कार्यालयात पत्रकार परिषदेचं आयोजन। सपाची महाविकास आघाडीकडे 12 जागांची मागणी। अखिलेश यादव यांची माहिती। उद्धव ठाकरेंचा अखिलेश यादव यांच्याशी संवाद। शुक्रवारी उशिरा उद्धव ठाकरेंनी अखिलेश यादव यांच्याशी संवाद साधल्याची माहिती। उद्धव ठाकरेंकडून 43 जणांना उमेदवारीसाठी हिरवा कंदील। मागील काही दिवसात मातोश्रीवर विद्यमान आमदार आणि इच्छुकांच्या भेटीगाठी। लवकरच एबी फॉर्मसाठी निरोप देण्यात येणार। पवार गटाच्या संसदीय समितीच्या बैठकीत मिशन 85 वर चर्चा। जागावाटपात मोठा आकडा घेण्यापेक्षा पवार गटाचा स्ट्राईक रेटवर भर, सूत्रांची माहिती। गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकरचा शिंदेच्या सेनेत प्रवेश। जालना विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती। पांगारकर जालन्यातून निवडणूक लढण्यास इच्छुक। बहिणींना 1,500 दिले पण 4,000 फोडणीत गेले। महागाईवरून किशोरी पेडणेकरांची महायुती सरकारवर टीका। भाजप नेत्या शायना एनसी यांच्याकडून वरळीत भेटीगाठी सुरू। शायना एनसी यांना वरळीसाठी भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता। पुण्यातील मनसे नेते आज राज ठाकरेंची भेट घेणार। पुण्यातील जागांसंदर्भात आज मुंबईत चर्चा होणार। 2 शहराध्यक्ष, 6 सरचिटणीस, 2 प्रवक्त्यांची बैठक होणार। राज्यात 6 महिने राष्ट्रपती राजवट लावून राज्य करण्याचा डाव। महाराष्ट्र सरकार बनवण्यासाठी फक्त 48 तास मिळतील, सामन्यातून निशाणा। तर सरकार बनवण्यात वेळ घालवल्यास 6 राष्ट्रपती राजवट लावतील, सामनामधून टीका। मुक्ताईनगर मतदारसंघात खडसेंकडून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी। रोहिणी खडसेंसाठी बैठकांचं सत्र। संजय राऊतांना धमकी देणाऱ्याला 10 दिवसांच्या कारावासाची शिक्षा। पलाश बोश नावाच्या आरोपीनं 2020 मध्ये राऊतांना दिलेली होती धमकी। दुबईतील सिम कार्डचा वापर करून राऊतांना धमकी। संपूर्ण महाराष्ट्रात 23 ऑक्टोबर पर्यंत तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता। नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज। मध्य महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यात गारपीटीची शक्यता। पुढील 3 दिवसात नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। शाळा महाविद्यालयांमध्ये लागणाऱ्या प्रमाणपत्रांच्या प्रतिज्ञापत्रासाठी 100 रुपयांचा स्टॅम्प पेपर वापरण्याची परवानगी द्या। मुंबई माध्यमिक उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघटनेचे माजी सचिव पांडुरंग केंगार यांची मागणी। सोने चांदीच्या दरात वाढ सुरूच। चांदीच्या दरात 3,000 तर सोन्याच्या दरात 300 रुपयांची वाढ। सोनं आता 78,200 रुपये प्रतितोळा।
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपी मोहम्मद अख्तर महत्त्वाचा दुवा असल्याचा पोलिसांना संशय. अख्तरने 10 बँक खाती चालवत संशयितांच्या खात्यात पैसे पाठवले. मोहम्मद अख्तर आणि शुभम लोणकर सध्या वॉन्टेड. घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी अटकत असलेला भावेश भिंडे याला जामीन मंजूर. उच्च न्यायालयात भिंडेंना अटकेला आव्हान दिल्यानंतर सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर. पुण्यातील बोबदेव घाट प्रकरणातील पीडित तरुणीला 5 लाखांची नुकसान भरपाई. विधिसेवा प्राधिकरणाकडून मनोधैर्य योजनेअंतर्गत मदत. अमरावतीच्या तिवसा तालुक्याला मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा तडाखा. पावसामुळे कपाशी तूर सोयाबीनसह संत्रा बागांचं प्रचंड नुकसान. मोझरी अनकवडे वरहा मालधूर गावातील शेतकरी हवालदिल.